नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील विविध गावातील एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. सुमारे 1 वर्षाच्या कालखंडात एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसच्या सर्व फेऱ्या बंद केल्या आहेत. त्या सर्व फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 1956 साली जन्म झालेल्या गुलाबराव डेरे यांची जयंती 4वी पर्यंत शिक्षण झाले होते. ते 1968 सालापासून दुग्ध व्यवसायात कार्यरत होते. तालुक्यातील पहिला संकरित गोपालनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वडगाव आमली येथील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्षपद ते तालुका दूध संघाच्या उपाध्यक्षपदीही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील रेशनचा गहू काळ्या बाजारात विकणाऱ्याला रंगे हात पकडूनही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी तो प्रकार दडपणाऱ्या 4 पोलीस अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. याबाबतची माहिती सरकारी वकिलांनी सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाला दिली. निवडणुकीत विरोधात निवडणूक लढवल्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला करत जयवंत नरवडे या पराभूत उमेदवाराच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीपैकी विवेक उर्फ पिंट्या अरुण कर्डिले यास तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी शनिवारी रात्री पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील हॉटेलमधून जेरबंद केले. आज त्यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले जाणार आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुपा शहरात गेल्या 1 वर्षापासून कचरा व्यवस्थापनाचे घोडे अडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामस्थांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुपा येथील मुख्य चौकापासून काही अंतरावर बाळवणे रस्त्यालगत स्मशानभूमी जवळच किचन सेंटर चालकांकडून कोंबड्यांचे वेस्टेज कुजलेले मांस फेकून दिले जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना व एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांसह पाहुण्यांना या घाणीचा सामना करावा लागत आहे. येथे कोंबड्यांचे मांस टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांमधून केली जात आहे. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.